गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. शिर्डीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातून ते दुसऱ्याच दिवशी गायब झाले होते. त्यानंतर ते बरेच दिवस नॉट रिचेबल होते. मधल्या काळात कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर सत्तारांवर राजकीय आणि सामाजिक पातळीवरून टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने तर राज्यभर आंदोलन देखील केलं. मात्र एवढं सगळं घडत असताना अजित पवारांनी एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांना भेटले अशीही चर्चा होती. या सर्व प्रकरणावर अजित पवार गप्प का असा सवाल उपस्थित केला जात होता. सोशल माध्यमांवरही याची उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र आता या सर्व अफवांवर स्वतः अजित पवारांनीच उत्तर दिलंय. ते काय म्हणतात पाहूया. मी एकतर गेलेलो होतो बाहेरगावी, 4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं. रात्री उशिरा मी गेलो आणि 10 रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही. वेगवेगळ्या चॅनलवर काही पण तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या. कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठं गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. आणि मला त्या संदर्भात काय बोलायचं त्याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईल. आणि मधल्या काळामध्ये कारण नसताना माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि माझे जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मी असा कधी पळून जाणारा माणूस नाही आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती.